प्रतिकात्मक भीकमागे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे. यामागचा हेतू असा आहे की प्रत्येक दिवाळीच्या सणामध्ये बजेटमध्ये तरतूद केल्याप्रमाणे कामगार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान या भिवंडी महानगरपालिकेमध्ये दिलं जातं. प्रत्येक वेळी एक सबब पुढे केले जाते की महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. मागच्या वेळी देखील सानुग्रह अनुदानाची घोषणा करण्यात आली, परंतु ऐन दिवाळीच्या सणामध्ये कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यात आलं नाही, त्यामुळे जवळजवळ 4,500 कामगारांची दिवाळी अंधारात गेली. शेवटी लोकशाही मार्गानं कामगारांना आंदोलन करावं लागलं. त्यावेळी देखील माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी मध्यस्थी करून सदरचं प्रकरण मिटवलं. त्यापैकीची सानुग्रह अनुदानाची 4,500 रक्कम आजपर्यंत महानगरपालिकेने अदा केलेली नाही. आता ऐन सणाच्या वेळी घाई घाईनं महानगरपालिकेने 7,100 रुपये देण्यास सानुग्रह अनुदानाची घोषणा केलेली आहे. परंतु आपण जर महानगरपालिकेच्या बजेटचा जर विचार केला तर बजेटमध्ये 11,500 रुपये देण्याची प्रति कामगार सानुग्रह अनुदानाची तरतूद आहे. तरी देखील यावेळी महानगरपालिकेने केवळ 7,100 देऊन कामगारांची आर्थिक अवहेलना केलेली आहे, कामगारांचा अवमान केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही देखील महानगरपालिकेचे भाग आहोत, आणि म्हणून जर आर्थिक परिस्थिती महानगरपालिकेची व्यवस्थित नसेल तर तिच्यामध्ये भर पडावी. म्हणून खऱ्या अर्थानं महापौर आणि काही कथित लोकप्रतिनिधी आणि स्टँडिंगचे सभापती यांनी जी आडमुठी भूमिका घेतलेली आहे तिचा निषेध करण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आज आम्ही भीक मागे आंदोलनाअंतर्गत जी रक्कम जमा झालेली आहे ती माननीय प्रांताधिकारी साहेब यांच्याकडे जमा केलेली आहे, आणि महानगरपालिकेच्या आर्थिक सुधारणा व्हावी, ती रक्कम त्यांच्या आर्थिक याच्यामध्ये भर पडावी.